बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचणे तसेच त्याच्या राहत्या घरावर फायरिंग करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी हरियाणातील पानिपत येथून अटक केली. सुखा शूटर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. 14 एप्रिल 2024 रोजी काही संशयित आरोपींनी सलमान खानच्या मुंबईतील राहत्या घरावर फायरिंग करून सलमान खानला मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना घडल्यानंतर मुंबई पोलीस तसेच नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत 2 संशयितांना अटक केली होती. हे 2 आरोपी काही दिवस पनवेल येथे वास्तव्याला असल्याचे समोर आले होते. या दोघांच्या अटकेनंतर या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली होती. मात्र या टोळीचा मुख्या मोस्ट वॉन्टेड आरोपीचा शोध पोलीस घेत होते. सुख्या शूटर असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र तो पोलिसांना चकवा देण्यात वारंवार यशस्वी होत होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पनवेल शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पनवेल शहर पोलिसांच्या पथकांनी हरियाणा येथील पानिपत येथून त्याला अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार किरण सोनावणे, नितीन वाघमारे यांनी पानिपतला जाऊन सुख्या शूटरला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. सुख्या फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. इतर सहकाऱ्यांना पैसे हत्यार पुरवणे त्यांच्यावर जबाबदारी होती. सुख्या याने स्वतः सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची रेखी करून सलमानला रस्त्यातच गाठून ठार करण्याचा प्रयत्न त्याचा होता अशी माहितीसुद्धा मिळाली आहे.